मुलींसाठी किशोरवयाचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो. उमलतं वय, त्यामध्ये येणारे विचार, स्वतःला आत्मनियंत्रित कसं ठेवावं, तसंच मुलींसाठी संतुलित आहार, दररोज व्यायाम, नियमित अभ्यास करून आपल्या आईवडिलांना मदत करून स्वतःकडे लक्ष कसं द्यावं, त्याचबरोबर आजारापासून दूर राहण्याचे उपाय, खबरदारी सांगून आपला शारीरिक मानसिक विकास कसा साधावा, विशेषतः किशोरवयात मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं प्रतिपादन डॉक्टर मनीषा भोजकर यांनी केलं. नरंदे हायस्कूलमध्ये स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब व्याख्यानमालेअंतर्गत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्था सेक्रेटरी कुमारी नमिता देशमुख यांनी मुलींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आपला आहार, शारीरिक समतोल कसा साधावा हे सांगून मुलींना हे व्याख्यान खूपच फायदेशीर ठरेल असं प्रतिपादन केलं. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्याध्यापक बी एस खोत, पर्यवेक्षिका सौ एस एस निकम, सर्व शिक्षिका, महिला पालक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ सुष्मिता शिंदे यांनी केलं. प्रास्ताविक पर्यवेक्षिका सौ एस एस निकम यांनी केलं तर आभार सौ पोहळ जे एस यांनी मानले. कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.